शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. प्रोडक्टच्या दुनियेमध्ये आपण जिओलाईफ कंपनीच्या नो व्हायरस या प्रोडक्टबद्दल आज या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस येतात, बरेच शेतकरी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची औषधे वापरतात, परंतु खास पिकावरती येणाऱ्या व्हायरस रोगाच्या नियंत्रणासाठी जिओलाईफ कंपनीने हे नो व्हायरस उत्पादन तयार केलेले आहे. आता सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेलं हे औषध आहे, याला आपण बायोस्टिम्युलेंट देखील म्हणू शकतो, ज्याच्यामुळं तुमच्या पिकावरती जो वेगवेगळा जैविक ताण येतो तो ताण दूर होतो आणि परिणामी पिकावरती जो व्हायरस आहे तो देखील कंट्रोल होतो. अतिशय उत्कृष्ट प्रोडक्ट आहे. जर याची वापराची मात्रा जर पाहिली तर फवारणीच्या माध्यमातून एका लिटरसाठी तुम्ही 3 ते 5 ml जिओलाईफचं नो व्हायरस वापरू शकता आणि तुमच्या पिकावरती फवारणी घेऊ शकता. आता याचा वापर तुम्ही कोणकोणत्या पिकावरती करू शकता तर मिरची, टोमॅटो, पपई, काकडी, दोडका, भेंडी अशा वेगवेगळ्या पिकावरती येणारे जे वेगवेगळे व्हायरस असतात त्यासाठी तुम्ही जिओलाईफच्या नो व्हायरसचा नक्की वापर करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे याचा वापर तुम्ही इतर औषधांबरोबर देखील करू शकता. फक्त एक काळजी घ्यायची आहे, जे फॉस गटातील वेगवेगळे कीटकनाशक आहेत किंवा जे कॉपर गटातील काही बुरशीनाशकं असतील त्यांच्यासोबत याचा वापर करू नका. याच्या व्यतिरिक्त पाहिलं तर तुम्ही वेगवेगळ्या खतासोबत, वेगवेगळ्या PGR सोबत, वेगवेगळ्या कीटकनाशकासोबत, बुरशीनाशकासोबत याचा वापर नक्की करू शकता. याच्या किमतीबद्दल जर पाहिलं तर माझ्या हातामध्ये ही 500 ml म्हणजे 1/2 लिटरची बॉटल आहे. याच्यावरती MRP दिलेली आहे 570 रुपये. तुम्ही जर आत्ताच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून हे औषध तुम्ही भारत ॲग्री ॲप किंवा भारत ॲग्री कृषी दुकान वेबसाईटमधून खरेदी केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा डिस्काउंट मिळू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी हे औषध पिकावरती येणाऱ्या व्हायरस रोगाच्या नियंत्रणासाठी वापरलेलं आहे. तुम्ही जिओलाईफचं नो व्हायरस वापरलं आहे का? किंवा आता सोयाबीन असेल किंवा वेगवेगळ्या टोमॅटो मिरची असेल त्या पिकावरती येणाऱ्या व्हायरससाठी तुम्ही कोणतं औषध वापरता त्याचं नाव लिहा, ते किती रुपयाला तुम्ही खरेदी करता ते देखील सांगा, जेणेकरून आपल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांना त्या औषधाबद्दल माहिती होईल. चला तर ही होती जिओलाईफच्या नो व्हायरसबद्दल थोडक्यात माहिती. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. तूर्तास धन्यवाद.